हॅलो कास्तकार, आज आपण या व्हिडिओमध्ये बघू की ई पीक पाहणी या ॲपद्वारे आपला पिकाचे नोंदणी कशी करावी त्याबद्दल आपण इथे माहिती घेऊ। तर सर्वात पहिले आपण बघू की ई पीक पाहणीवर आपलं पिकाची नोंदणी का करायला पाहिजे आपण। तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगून देतो की जर तुम्ही ई पीक पाहणीवर आपल्या पिकाची नोंदणी नाही केली तर तुमच्या सातबाऱ्यावर तुमची जी आहे जमीन पडीत आहे असं जर गृहीत धरल्या जाईल, किंवा तुमच्या वावरात पेरणीच नाही झाली असं गृहीत धरण्यात येईल। आणि जर तुम्ही ई पीक पाहणीवर तुमची नोंदणी नाही केली तर तुम्हाला जे आहे कर्ज पण मिळणार नाही आणि पीक विमा योजना जे आहे ते पण तुम्हाला मिळणार नाही। आणि त्यासोबतच शासनाद्वारे जे नैसर्गिक नुकसानामुळे किंवा पुरामुळे किंवा असेच पावसामुळे जे तुमच्या शेतात हानी होते त्याकरिता जे आर्थिक निधी देण्यात येते ते पण तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही ई पीक पाहणी या ॲपवर आपलं रजिस्ट्रेशन नाही केलं आणि तुमची पिकाची नोंदणी नाही केली तर। आणि त्यासोबतच जर तुमच्या वावरात शेतात तुमच्या जे जंगली प्राण्यांचा जो जंगली प्राण्यांमुळे जे नुकसान होत आहे त्यामुळे जे नुकसान भरपाई मिळते ते पण तुम्हाला मिळणार नाही जर तुम्ही ई पीक पाहणी या ॲपवर तुमचं रजिस्ट्रेशन केलं नाही तर। तर आपण बघूया की ई पीक पाहणी या ॲपवर तुमचं रजिस्ट्रेशन कसं करावे आणि त्याद्वारे तुमची पिकाची नोंदणी कशी करावी ते आपण या व्हिडिओमध्ये बघू। तर व्हिडिओ सुरू करण्यास पहिले तुम्हाला मी हे सांगून देतो की जर तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नाही केला आहे तर सबस्क्राईब करून टाका, कारण की मी अशीच अपडेट्स तुमच्या हितासाठी घेऊन येत असतो। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि या व्हिडिओला लाईक पण करून द्या। तर आपण आता बघू की ई पीक पाहणी या पोर्टलवर तुमचं जे पिकाची नोंदणी आहे ते कशी करायला पाहिजे तुम्ही। तर सर्वात पहिले तुम्हाला जे स्क्रीनवर अशी एक ॲप दिसू राहिली आहे प्ले स्टोअर, यावर तुम्हाला जावे लागेल। त्यानंतर तिथे तुम्हाला जे वरती जे दिसत आहे इथे तुम्हाला जे आहे ई पीक पाहणी असं दाबावं लागेल। त्यानंतर तुम्हाला जे आहे सर्च करावं लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जे एवाली ॲप दिसू राहिली आहे हे जे आहे हे महाराष्ट्र शासनाद्वारा ॲप प्रकाशित केलेली आहे, त्याचं नाव आहे ई पीक पाहणी। ती तुम्हाला जे आहे इन्स्टॉल करून घ्यायची आहे असा याचा मुख्य पृष्ठ आहे। हे तुम्हाला ॲप इन्स्टॉल करून घ्यायचे आहे, हे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र थ्रू प्रकाशित केलेली ॲप आहे ही। तर तुम्हाला हे इन्स्टॉल करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे हे ओपन करून घ्यायची आहे, त्याला उघडून घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असं स्क्रीन दिसेल, इथे तुम्हाला काही ई पीक पाहणीविषयी माहिती दिसेल, ती तुम्ही वाचून घ्यावी। त्यानंतर इथे तुम्हाला ई पीक पाहणीवर रजिस्ट्रेशन म्हणजे तुमचं जे पिकाची नोंदणी करायची आहे त्याकरिता तुम्हाला इथे एक मोबाईल लागेल जे किटकॅट व्हर्जनच्या वरती असायला पाहिजे, पण आता सध्या जे आहे सर्वांकडे हे चांगलेच व्हर्जनचे आहे। तुमचे पूर्ण मोबाईलवर हे किटकॅटच्यापेक्षाही चांगले 4.4 याच्यापेक्षा जास्तच व्हर्जन आहे। तर तुम्हाला याचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि तुमच्या मोबाईलमध्ये GPS पण असतेच आणि त्याच्यानंतर तुमच्या पाशी 3G 4G किंवा वायफाय कनेक्शन असलं तरी तुम्ही इथे आपल्या पिकाची नोंदणी करू शकता। तर याचं तुम्हाला टेन्शन घेण्याची काही गरज नाही आहे। आणि तुमची जो मेमरी आहे त्यामध्ये 1 GB स्टोरेज स्पेस असायला पाहिजे हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि बाकी तर तुम्हाला काहीची गरज नाही असते इथं। त्यानंतर त्यासोबतच इथे जे आहे तुमचा कीबोर्ड जे आहे तो मराठीत असला पाहिजे, तो मी तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये सांगेनच। आणि त्यासोबतच इथे सातबाराची माहिती दिलेली आहे, सातबारा हवा असतो तुमच्याजवळ तर त्याची काही गरज नाही एवढी। तुमचं फक्त ज्या कास्तकाराचं तुम्हाला जे आहे ई पीक पाहणीवर नोंदणी करायची आहे त्याचा तुम्हाला नाव जरी माहीत असलं तरी तुम्ही इथे रजिस्ट्रेशन करू शकता। फक्त तुम्हाला जे आहे शेतामध्ये हजर राहून इथे फोटो काढावा लागते, तो तुम्हाला लक्षात घेणे जरुरी आहे। त्यानंतर जर तुम्हाला असं दिसत असेल की जे सर्व्हर लोड होत आहे तर हे ॲप बंद करून डबल चालू करा असं म्हणत आहे, तर तुम्ही जे आहे याला बंद करायचं। त्यानंतर पुन्हा हे जी अशी ॲप दिसेल तुम्हाला याच्यावर क्लिक करून तुम्ही याला ओपन करून घ्यायचं। त्यानंतर डबल तुम्हाला तेच माहिती दिसेल, त्यानंतर तुम्हाला असे स्क्रीन दिसेल ई पीक पाहणी म्हणून, किंवा तुम्हाला याच्या आधी किंवा तुम्हाला ज्या नंबरसाठी विचारेल तर तुम्हाला नंबर टाकून द्यायचा आहे, त्यानंतर अशी स्क्रीन दिसेल। तर ही स्क्रीनवर तुम्हाला जो आहे नवीन खातेदाराची नोंदणी करायची आहे तर इथे नवीन खातेदाराची नोंदणी एवला ऑप्शन तुम्हाला दिसेल,
याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. त्यानंतर तुम्हाला इथे जे आहे गाव निवडा असं ऑप्शन मिळेल. यामध्ये तुम्हाला जे आहे पहिलं जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा जो पण जिल्हा असेल महाराष्ट्राला पूर्ण जिल्हे इथे तुम्हाला दिसेल. तर यामध्ये यापैकी तुमचा जो पण जिल्हा असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे तुमचा जो ऑप्शन आहे इथे तुम्हाला तालुका निवडा आहे तर ती तिथे तुमचा जो आहे तालुका निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर गाव निवडा आहे तर तो तुम्हाला गाव पण निवडून घ्यायचा आहे. असं मी पूर्ण गाव निवडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पुढेवर क्लिक करायचं आहे. एवढं जे पुढे दिसतं आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे इथं पाहणी करायचा खाते कराय खातेदार निवडायचा आहे. तर तुम्ही इथे खातेदार पहिल्या नावानं पण निवडू शकता, नाहीतर तुम्ही मधातल्या नावानं पण निवडू शकता, नाहीतर आडनावानं पण निवडू शकता. पण मी तुम्हाला सांगेल की तुम्ही आडनावानंहीच निवडा, कारण की कधी कधी पहिले नाव आणि मधातल्या नावानं तुमचं जे आहे खातेदाराचं नाव असे शोध इथे शोधणं कठीण जाते थोडं थोडं. म्हणून मी सांगतो की तुम्ही जे आहे तुमचं नाव आडनावाने सर्च करा. त्यानंतर इथे जे आहे तुम्हाला जे कीबोर्ड आहे ते मराठीमध्ये करावे लागेल, कारण की इथे इंग्लिशमध्ये सर्च नाही होत. तर तुम्हाला जे आहे गुगलचं कीबोर्ड हवे असेल ते कसं कीबोर्ड जर तुमच्यापाशी असं जे आता स्क्रीनवर दिसत आहे तसंच कीबोर्ड नसेल तर तुम्ही माझ्या कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला हे की कीबोर्ड कसं इन्स्टॉल करायचं आहे त्याच्याबद्दल मी पण माहिती देऊन देऊ आणि ते इन्स्टॉल करून कसं ॲक्टिव्ह करायचं ते पण त्याच्याबद्दल मी पूर्ण माहिती देऊन देईन तुम्हाला. हे जर ह्या व्हिडिओमध्ये ते कवर केलं तर हा व्हिडिओ लंबा होऊन जाईल, म्हणून या मी ह्या व्हिडिओमध्ये कवर नाही करत आहे. तर सिम्पली असं कीबोर्ड असेल तर तुम्हाला जे अ दिसत आहे येवाला त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर तुम्ही जे आहे मराठीमध्ये टायपिंग करू शकाल. तर तुमचं जे आहे इथं आडनाव सिलेक्ट केलं आपण ना, तर इथे आपल्याला जे आहे आडनाव सिलेक्ट सर्च करावं लागेल. म्हटलं इथं जे आहे तुमचं जे पण आडनाव आहे ते सर आपल्याला टाईप करून घ्यायचं आहे. जसं मी इथे पाटील दाबला आहे तसं तुम्हाला जे आहे इथं जे पण तुमचं आडनाव आहे ते सर्च करून घ्यावं लागेल. त्याच्यानंतर इथे थोडा एक दोन मिनटं तुम्हाला वेट करावं लागेल जेणेकरून तुमचं जे आडनाव पूर्ण लिस्टमधून शोधून निघेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे इथे खातेदाराचं निवडा जे आहे असं ऑप्शन इथे मिळणार आहे. ते तुम्हाला जे आहे इथे ॲरोवर क्लिक करून इथे लय सारे ऑप्शन मिळेल ज्या तुमच्या आडनावानुसार जे कोणते आडनाव तुमच्या गावात हजर असेल ते तुम्हाला आडनाव दिसून जाईल. तर तुमच्या गावात एकाच आडनावाचे जास्त लोक असेल तर तुम्ही इथे नावाने पण सर्च करू शकता, नाही भेटेल तर त्यानंतर मधातल्या नावाने पण सर्च करू शकता, नाही तर तुमचे ज्या 7-12 जे खाते क्रमांक आहे त्याच्यावरून पण तुम्ही इथे शोधू शकता. तर इथे जे मी माझं जे नाव आहे ते सिलेक्ट करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल, इथे जे आहे आपला नाव दिसेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर इथे तुमचा खाते क्रमांक पण दिसेल. त्यानंतर इथे जे आहे तुम्हाला पुढेवर क्लिक करावं लागेल. त्याच्यानंतर इथे तुमचा एक मोबाईल नंबर दिसेल जो तुम्ही आधीच टाकला होता तो आपल्या इथे जर तुम्हाला तो मोबाईल नंबर बदलायचा असेल जसं एखाद्या तुम्ही शेजारच्या कास्तकाराचं रजिस्ट्रेशन करून देत असाल तर तुमच्या मोबाईलवरून फक्त 20 रजिस्ट्रेशन होतात त्यानंतर होत नाही. तर तुम्हाला जे आहे दुसरा जो मोबाईल नंबर इथे टाकावा लागेल त्याकरिता तुम्हाला मोबाईल क्रमांक बदला असावर क्लिक करावा लागेल. सध्या माझे 20 रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे तर मी इथे तोच नंबर राहू देणार आणि त्याच्यानंतर इथे पुढेवर क्लिक करीन. त्याच्यानंतर इथे तुमच्या मोबाईलवर एक 4 नंबरचा OTP सारखा येईल, तो तुमचा पासवर्ड राहील. तो तुम्हाला इथे येणार तर इथे आपण ठीक आहे वर क्लिक करून देऊ. त्याच्यानंतर तुम्हाला एक OTP येणार तो इथे टाकावा लागेल तुम्हाला. तर मी इथे टाकून दिलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे जे आहे पीक माहिती नोंदणी ह्या ऑप्शनवर क्लिक करायला लागेल. त्याच्यानंतर इथे जो आहे तुम्हाला खाते क्रमांक जे आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे खाते क्रमांक एकच दिसेल, तुम्हाला या ॲरोवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक जो खाते नंबर तुम्हाला दिसेल एकच दिसेल, जास्त काही ऑप्शन नाही आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे गट क्रमांक जो आहे तो पण तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ह्या ऑप्शनवर क्लिक करून एकच गट क्रमांक दिसेल. आणि त्याच्यानंतर इथे जे आहे तुम्हाला हेक्टर जे क्षेत्र दिसू राहिलं आहे हे क्षेत्र तुम्ही चेंज नाही करू शकत, ते पहिले त्यांच्याकडून लिहून राहते हे हेक्टरमध्ये असते. आणि हे पोर्ट क्रमांक पण तुम्हाला बदलता नाही येणार. त्याच्यानंतर आपण इथे हंगाम सिलेक्ट करायचा आहे आपल्याला. तर इथे जे आहे ते हंगाम निवडावर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे हंगाम निवडून घ्यायचा आहे. जसं
जर तुमचं खरीप हंगामाचं पीक नोंदणी असेल तर तुम्हाला खरीप सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर तुमचं रब्बी संत संपूर्ण वर्षाचं असेल तर ते करू शकता, कारण की रब्बीचं आता सध्या उपलब्ध नाही आहे, आता खरीपचं चालू आहे, तर इथे खरीपच तुम्हाला दिसेल. नाही तर पूर्ण वर्षाचं असेल, उचगीत असेल, तर तुम्हाला पूर्ण वर्षाचं सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे आपण रब्बी सिलेक्ट केला आहे ती आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र जे आहे ते इथे दिसेल, ते पण तुम्ही बदलू नाही शकत. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे पिकाचा वर्ग आहे तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे, तो इथे पिकाचा वर्ग आपण सिलेक्ट करून घेऊ. तर इथे जो आहे एवढे सारे ऑप्शन मिळत आहेत, जे तुमचं पिकाचं वर्ग असेल तो सिलेक्ट करून घ्या. जर तुमचं एक पीक असेल तर तुम्ही एक पीकवर सिलेक्ट करून घ्या. जर तुमचं बहु पीक असेल म्हणजे आंतरपीक घेत असाल तुम्ही तर मिश्र पीक म्हणतात बी त्याला, आणि ते सिलेक्ट ते घेत असाल तुम्ही जसं कपाशीमध्ये तुम्ही तूर लावता ते तसं कसं काही असेल तर तुम्ही बहुपीक सिलेक्ट करू शकता. त्यासोबतच त्यानंतर जर तुमचं पॉलिस हाऊस असेल त्याचे पण इथे ऑप्शन मिळत आहे तुम्हाला, तर ते पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. नाहीतर शेडनेट हाऊस असेल तुमचं ते पण येते आहे, आणि पडीत जमीन असेल तुमचं ते पण ऑप्शन इथे मिळते. तर जो तुमचा शेताचा प्रकार असेल तो आपला सिलेक्ट करून घ्यायचा तुम्हाला. त्यानंतर इथे जे आहे तुम्हाला पिकाचा प्रकार आहे तो आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे, तर आपण इथे पिकाच्या प्रकारावर क्लिक केल्यावर तुम्हाला जे आहे इथं दोन ऑप्शन मिळेल, एक पीक आणि दुसरा फळबाग. तर तुमचं जे पण असेल काही जे काही असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. इथे आम्हाला पीक जसं तुमचं सोयाबीन कपास घेत असेल ऊस घेत असेल तर तुम्हाला पीकवर क्लिक करायचं आहे. जर तुमचं फळबाग असेल तर तुम्हाला फळबागवर क्लिक करायचं आहे. तर आपण इथे पीक आहे आपलं तर आपण पीकवर क्लिक करू. त्याच्यानंतर इथे जे आहे पिकाचं नाव आपल्याला शोधून घ्यायचं आहे, तर आपण जे आहे इथे पिकाचं नाव इथे आपल्याला निवडावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे इथं तुमचं जे कोणतं पीक असेल ते आपलं इथे पिकाचं नाव आपल्याला टाकायचं आहे. तर आपल्याला जे आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे असं सोयाबीन असेल तर तुम्हाला सो सिलेक्ट करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला सोयाबीनमध्ये दोन ऑप्शन मिळतात, तर तुम्हाला जे आहे इंधनासाठी हे वाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, कारण की आपण जे डाळ वाळ नाही करत त्याचं म्हणून कढीत धान्यावर आपण क्लिक नाही करू. आपण इथे इंधनासाठी जसं आपलं त्याच्यापासून तेल निघते तर आपण जे आहे सोयाबीन इंधन इंधनासाठी जे आहे ते सिलेक्ट करून घेऊ. त्यानंतर तुम्हाला जे इथे सोयाबीन क्लिक केल्यानंतर इथे जे आहे पेरणीखाली जेवढ्याही क्षेत्रात तुम्ही पेरलं असेल त्याचं आपल्याला इथे चित्र टाकायचं आहे. जर तुम्ही जर तुमच्या वावरात एकच असेल पूर्ण मतलब म्हणजे तुमचं जे आहे तुमच्या वावरात एकच पीक तुम्ही पेरलं असेल तर तुम्हाला जे आहे इथे वरती जे तुम्हाला पेरणीसाठी उपलब्ध क्षेत्र दिसत आहे तेच क्षेत्र तुम्हाला इथे टाकून द्यायचं आहे. जसं की मी माझ्या वावरात एकच आहे तर मी वरती जे दिसलं तेच म्हणजे पेरणीसाठी जेवढं उपलब्ध क्षेत्र आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे इथे जलसिंचनाचे साधन कोणते आहे तुमच्या वावरात ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. जसं इथे लय सारे ऑप्शन आहे, विहीर तलाव बोरवेल्स पूर्णच ऑप्शन आहे. इथे दुसऱ्या सातबारात तुमची विहीर असेल विहिरीचा हिस्सा असेल तो पूर्ण इथे ऑप्शन मिळेल तुम्हाला. त्यापैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या. तर मी ते सिलेक्ट करून घेतलं. त्याच्यानंतर तुम्हाला सिंचनाचे साधन पद्धत जे आहे ते इथे निवडायचे आहे, इथे निवडावर क्लिक करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर इथे जे आहे तुमचे सिंचनाचे साधन निवडा. तर इथे आपल्याला ठिबक सिंचन मिळते, तुषार सिंचन मिळते, प्रवाही सिंचन म्हणजे तुमचं जे आहे तुम्ही पटपाणी जे बोलता त्याला प्रवाही सिंचन म्हणतात, ते पण तुम्हाला इथे ऑप्शन मिळून जाते. नंतर तुम्हाला जर अलग प्रकारचं तुमचं सिंचन असेल तर अन्य प्रकारचे सिंचन हे पण ऑप्शन तुम्हाला इथे मिळून जाते, तर त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे लागवडीचं दिनांक पण इथे सिलेक्ट करायचा आहे, तर तुम्हाला जे आहे ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे इथं एक पर्टिक्युलर तारीख आहे त्याच्याचमध्ये म्हणजे जसं इथं खरीप हंगाम आहे तर तुम्हाला जे हे एकच हंगामाचं आहे तर तुम्हाला ज्या 23 तारखेच्यानंतर तर तुम्ही नाही टाकू शकत, कारण की आजची तारीख त्याच्यानंतर तुम्ही पेरलं असेल तर त्याची नोंदणी तुम्ही नाही करू शकत. आणि त्याच्यात तुम्हाला ज्या सुरुवातीची तारीख पण इथे 23 जुलै दिलेली आहे, त्याच्या आधीचे
पेरणीची नोंदणी तुम्ही इथे करू नाही शकत, हे पण तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जर तुमची पेरणीची तारीख 23 जूनच्या आधीची असेल तर तुम्हाला जे आहे इथं ते सिलेक्ट नाही करता येईल, तुम्हाला जे आहे 23 जूनच सिलेक्ट करावं लागेल. तर मी इथे सिलेक्ट करून घेतो माझी पेरणीची तारीख, आणि त्याच्यानंतर जे आहे इथे पिकाचं छायाचित्र अपलोड करायचं आहे तुम्हाला. तर तुम्हाला जे आहे हे जो कॅमेरासारखा ऑप्शन मिळत आहे ह्यावाला, याच्यावर आप तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला असे ऑप्शन्स मिळेल सारे, त्यापैकी तुम्हाला जे आहे कॅमेराने फोटो काढायचा आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा. तुम्ही ह्या ऑप्शनवर क्लिक करून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहे GPS ऑन करावे लागेल, मतलब जे म्हणजे जे आहे तुम्ही तुमच्याच वावरात आहे की नाही हे चेक करण्याकरिता तुम्हाला जे आहे एक मोबाईलचा GPS नावाचं ऑप्शन राहते. ते असं प्रकारे असते, इथे तुम्हाला दिसत असेल ते GPS लिहिलेलं आहे, ते तुम्हाला जे आहे चालू करून द्यायचं आहे असं. त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला फोटो काढून घ्यायचा आहे तुमच्या वावरात जे पण पीक असेल. जसं आपण सोयाबीन सिलेक्ट केलं होतं तर आपल्याला जे आहे सोयाबीनचंच फोटो अपलोड करावे लागेल. ते असं आहे आम्ही अपलोड केलं, त्याच्यानंतर तुम्हाला इथे राईटवर क्लिक करायला लागेल. इथे तुम्हाला राईट दिसत असेल याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इथे जे आहे तुमचं स्क्रीन तशी दिसेल. त्याच्यानंतर इथे सबमिट करावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जे आहे इथे तुमचं सबमिट झालेलं आहे असं ऑप्शन मिळेल, तिथे तुम्हाला ठीक आहेवर क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर जर तुम्हाला चेक करायचं असेल की तुमचं नोंदणी बरोबर झालेली आहे की नाही, तर अशी स्क्रीन दिसेल तुम्हाला. त्यानंतर सबमिटवर क्लिक केल्यानंतर ठीक आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशी स्क्रीन दिसेल. या इथे तुम्ही जर तुमची नोंदणी बरोबर झाली आहे की नाही हे चेक करायसाठी तुम्हाला फक्त द्या पिकाची माहिती हेवालं जे ऑप्शन तुम्हाला दिसत आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला जे आहे तुमच्या पिकाची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल. तर ह्या प्रकारे तुम्ही जे आहे ईपीक पाहणी या ॲपवर या पोर्टलवर तुमची जे आहे पिकाची नोंदणी करू शकता. तर आता तुम्हाला माहीत पडले की पिकाची नोंदणी कशी करावी लागते, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करून द्या. जर तुमचा या ईपीक पाहणीवर नोंदणी करण्याबद्दल काही प्रश्न असेल तर तो पण तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आणि या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या जे शेतकरी मित्रांना शेअर करा, कारण की हे खूपच महत्त्वाचे आहे. कारण की जर तुम्ही नोंदणी नाही केली आणि तारीख जे तुम्हाला सांगितलं ना तारीख की मागच्या तारखेला तुम्ही नोंदणी नाही करू शकत ते तसं पण आहे, तर तुमच्या ज्या पिकाची नुकसान भरपाई किंवा पिकवर जे जंगली जनावरचा हमला होता त्याच्यात तुम्हाला ज्या नुकसान भरपाई नाही मिळणार, कर्ज नाही मिळणार, असे खूप सारे नुकसान आहे. तर हे फक्त तुम्हाला 5-10 मिनटात होऊन जाईल तुमचं जसं राहिला, पण तुमचं 5-10 मिनटात एक काम होऊन जाते तर तुम्ही कशाला एवढं नुकसान करून घेता स्वतःचं. तर तुम्ही जे आहे याची नोंदणी करून टाका आणि ह्या आपल्या मित्रांकडे पण ह्या व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ते पण रजिस्ट्रेशन करू शकेल.